नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा या टाकाऊ वस्तू फेकून न देता त्याच्यापासून घरातील वस्तू कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायच्या आहे ते दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा अशा या वस्तू असतील तर तुम्ही सुद्धा त्यांचा असा वापर नक्कीच करून बघा। आता याच्यातील या तीन वस्तू आपण बाजूला ठेवूया आणि किवीचा बॉक्स आहे तो कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघायचं आहे। याचा कसा वापर आपण करणार आहोत ते बघूया। येथे हा बॉक्स तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तो पॅक केलेला असतो, त्याला व्यवस्थितपणे आपल्याला पॅक करता येतं। आता हा बॉक्स आपण कसा वापरायचा आहे ते बघूया। या बॉक्सला आपण उलटं करून या पद्धतीने गरम चाकूने त्याला होल करून घ्यायचे आहेत। येथे तुम्ही गरम चाकूच्या ऐवजी अगरबत्तीने सुद्धा होल करू शकता। अशा पद्धतीचे होल करून झाल्यानंतर आता या बॉक्सचं झाकण आपण काढून घेऊया। झाकण काढून याचा उपयोग आपण कसा करायचा ते बघूया। येथे मी साबण घेतलेला आहे, हा भांड्याचा साबण आहे, तो साबण आपण या बॉक्समध्ये ठेवायचा आहे। अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही भांडी घासण्याचा साबण ठेवू शकता आणि तो वापरून झाला की त्याचं झाकणसुद्धा आपण या पद्धतीने बसवू शकतो। या बॉक्सला आपण खालून होल केल्यामुळे त्याच्यामध्ये पाणीही साठणार नाही, त्यामुळे आपण या पद्धतीने या बॉक्सचा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण या पद्धतीने दुसऱ्या भागामध्ये घासणीसुद्धा ठेवू शकतो। तुम्हाला जसा या बॉक्सचा वापर करायचा आहे तसा तुम्ही करू शकता। या बाजूलासुद्धा तुम्ही होल करून घेऊ शकता। आता आपण हा साबण वापरून झाला की या पद्धतीने हे झाकण लावून पॅक करूनसुद्धा ठेवू शकतो। तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आता मी तुम्हाला अशा पद्धतीचा हा रिकामा झालेला आईस्क्रीमचा कप फेकून न देता त्याचासुद्धा कसा वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा असे कप असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा। येथे मी तेलाची बॉटल घेतलेली आहे। अशा प्रकारच्या या तेलाच्या बॉटलमधून आपण ज्यावेळेस तेल हातावरती घेत असतो त्यावेळेस याच्यातून तेल बॉटलला चिकटून फरशीवरती सांडलं जातं आणि त्याच्यामुळे फरशीसुद्धा तेलकट होते आणि आपलं कामही वाढतं। त्याच्यामुळे असं हे तेल फरशीवरती ठेवून फरशी खराब न होण्यासाठी आपण ही बॉटल या कपमध्ये ठेवायची आहे। असा वापर आपण या कपचा करू शकतो। असं केल्यामुळे जे काही तेल सांडणार आहे ते कपमध्ये सांडणार आहे, फरशीवरती सांडणार नाही, त्यामुळे फरशी खराबही होणार नाही। आता मी तुम्हाला जुन्या झालेल्या पडद्याची जी अशी रिंग असते ती रिंग कशा पद्धतीने वापरात आणायची आहे ते दाखवणार आहे। या रिंगचा वापर आपण या पद्धतीने हे गॉगल्स ठेवण्यासाठी करणार आहोत। अशा पद्धतीने हे गॉगल्स आपण या रिंगमध्ये अडकून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही हे गॉगल्स असे ऑर्गनाइज करून ठेवू शकता। अशा प्रकारे या रिंगमध्ये आपण 3 ते 4 गॉगल्स सहज ठेवू शकतो आणि आता ही रिंग आपण अशा पद्धतीने गॉगल्स अडकून झाल्यानंतर ती आपण भिंतीवरती खेळायला अडकून घ्यायची आहे। या पद्धतीने या रिंगचा वापर येथे मी तुम्हाला करून दाखवलेला आहे। तुम्हालासुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा। आता मी तुम्हाला जुन्या तुटलेल्या या बांगडीचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे। या बांगडीचा वापर आपण आता कसा करायचा ते बघूया। येथे मी इस्त्री घेतलेली आहे। या इस्त्रीची वायर तुम्ही बघू शकता, अशीच जर आपण ठेवली तर ती अजिबात व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी अगोदर ही वायर आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायची आहे। फोल्ड करून झाल्यानंतर आपण ही वायर आता या बांगडीमध्ये पॅक करून घ्यायची आहे। ही बांगडी आपण या पद्धतीने हँडलला पकडून वायर त्याच्यामध्ये पॅक करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सहज आपण ही वायर व्यवस्थित ठेवू शकतो। अशा प्रकारे बांगडीने पॅक केल्यानंतर ही इस्त्री तुम्ही या पद्धतीने उभी सुद्धा करून ठेवू शकता। त्यामुळे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा।